नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन संबंधी जाणून घेणार आहोत जे काही बेसिक एन सी आर टीमधले महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत तर ते आपण बघूयात सर्वप्रथम ह्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन काय असतं आपण डायजेशन बघितलं आहे डायजेशनमध्ये जे आपण अन्नग्रहण करतो तर त्याला ब्रेकडाऊन केलं जातं सेल्समध्ये आणि तिच्यामधून एनर्जी रिलीज केली जाते याला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलं जातं ॲरोबिक रेस्पिरेशन अन रेस्पिरेशन ह्या दोन गोष्टी तुम्ही बघितल्या असतील ऐकलेल्या आहेत अन रेस्पिरेशन जे असतं ते विदाउट युझिंग ऑक्सिजन असतं आणि ॲरोबिक जे असतं ते युजिंग ऑक्सिजन असतं म्हणजे ग्लुकोजचं जे काही ब्रेकडाऊन होतं ते ऑक्सिजनच्या सानिध्यात होतं त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हटलं जातं आणि जे काही बाकीचे फूड आहेत म्हणजे फूडमधल्या बाकीचे घटक की जे ऑक्सिजनचा वापर न करता ब्रेकडाऊन होतं त्याचं त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलं जातं आता अबसेन्स ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजनचा वापर न करता जर ग्लुकोज ब्रेकडाऊन झालं तर ते अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये ब्रेकडाऊन होतो तर हे एक लक्षात ठेवा हा ना म्हणजे यीस्ट जे आहे सुद्धा अनअरोबिकली रेस्पायर करतं आणि तिच्यामधून अल्कोहोलची निर्मिती होत असते आणि हिच्यातूनच वाईन किंवा बियर बनवली जाते म्हणजे एकंदरच मद्याच्या बाबतीमध्ये जे काही रेस्पिरेशन आहेत तर ते अनएरोबिक आहे आपले जे मसल सेल असतात सुद्धा अनअॅरोबिकली रेस्पायर करत असतात परंतु शॉर्ट टाईम करता ओके म्हणजे ज्या वेळेस ऑक्सिजनची कमतरता भासते त्यावेळेस आपल्या शरीरातले जे काय मसल सेल्स आहेत तर ते अनअॅरोबिकली रेस्पायर करतात आता जर एखाद्याने खूप हेवी एक्सरसाईज केली खूप जास्त एक्सरसाइज केली तुम्ही खूप जोरात धावलात सायकलिंग केलं खूप चाललात तर त्या केसमध्ये आणि किंवा हेवी लेफ्ट वे, वेट लिफ्टिंग केलं खूप जास्त वजन उचललं तर या याच्यासाठी एनर्जीची डिमांड खूप हाय असते म्हणजे तुम्ही जास्तीचं एक्सरसाइज करणं पळणं धावणं सायकल चालवणं तर याच्याकरता डिमांड खूप जास्त आहे एनर्जीची परंतु ऑक्सिजनचा सप्लाय जो असतो तो लिमिटेड असतो तो एकदम इतका वाढत नाही आणि त्याच्यामुळे अन ॲरोबिक रेस्पिरेशन तिथं मसल सेल्समध्ये होत असतं ज्याच्यामुळे एनर्जी आपल्याला जी काही डिमांड आहे एनर्जीची ती फुलफिल करण्यासाठी त्याच्यामुळे ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर एनर्जी लागत असते त्यावेळेस मसल अनएरोबिकली रेस्पायर करत असतात आणि याच्यामधून ग्लुकोज जे असतं ते पार्शियल ब्रेकडाऊन होतं ग्लुकोजचं ते होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये आणि हे जे लॅक्टिक ॲसिड आपल्या मसल्समध्ये जमा होतं याच्यातूनच मसल क्रॅम्पसुद्धा येतात तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा त्याच्यानंतर इन्हेलेशन ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आत घेतो त्यावेळेस आपल्या ज्या रूप रिप्स असतात आपले ज्या रिप्स वरच्या साईडला मूव्ह होतात आणि आउटवर्ड मूव्ह होतात म्हणजे आता ह्या ज्या रिप्स आहेत तर रिप्स वरच्या साईडला जातात प्लस आउटवर्ड जातात त्याच्यामुळे काय होतं आणि जो आपला डायफ्रॅम असतो तर तो खाली जातो हिच्यामुळे तिथं स्पेस तयार होते खूप जास्त स्पेस तयार झाल्यानंतर तिच्यामध्ये चेसची कॅपॅसिटी जी आहे ती वाढते आणि एअर जी आहे ती लंग्समध्ये जाते आणि लंग्स मग फुल ऑफ एअर असते आता एक्झलेशन जेव्हा तुम्ही रेस्पायरमधून बाहेर सोडणार आहात ऑक्सिजन त्यावेळेस रिप्स ज्या आहेत त्या खालीच्या बाजूला येतील इनवर्ड येतील त्या आउटवर्ड गेल्या होत्या हा ना म्हणजे त्या ब्रॉड झाल्या होत्या त्या आता नॅरो होणार आणि जो ड्राईक फ्रॅम आहे तो पण वर येतो जिच्यामुळे तिथली जी जागा आहे ती कमी होते कारण तुम्ही जर एक्झल करणार आहात हवा नाका वाटे बाहेर ज्यावेळेस सोडणार आहात त्यावेळेस ती जी एअरची कॅपॅसिटी आहे ती तिथं फार कमी लागते म्हणजे तो स्पेस तर तो कमी केला जातो त्याच्यानंतर इन्सेक्टचा जर तुम्ही विचार केला की जे काही इन्सेक्ट्स असतात किडे मकोडे है ना पाताळ लोक तर तिच्यामध्ये स्पेरॅकल्स असतात त्यांना म्हणजे ओपनिंग असतात ऑन साईड त्यांच्या सा ना त्या बॉडीवर ओपनिंग्स असतात स्पिरॅकल्स नावाच्या जिच्यामधून ते एअर घेत असतात आणि ट्रकिया जो असतो तो एक्सचेंज ऑफ एअरसाठी वापरला जातो म्हणजे ट्रकियल सिस्टीम जी आहे ती फक्त इन्सेक्ट्समध्ये आहे दुसऱ्या कुणामध्येही नाही एम क्यू करता लक्षात ठेवा ट्रकियल सिस्टीम जी आहे ती फक्त आणि फक्त इन्सेक्ट्समध्ये असते बाकी कुणामध्ये नसते त्याच्यानंतर बेडूक असेल फ्रॉग किंवा अर्थवॉर्म असेल तर हे त्यांच्या त्वचेमधून रेस्पिरेशन करत असतात त्वचेतून हे करतात किंवा फिशचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर ते गिल्समधून करतात बघा त्यांच्या फिशला गिल्स असतात तुम्ही मासा बघितला असेल तर त्याला गिल्स असतात समोर तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत हे एन सी आर टीमधले फॅक्ट्स होते तर ते आपण कवर केलेले आहेत स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला रा, लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो